तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल MSUTuber मध्ये. आज आपण झटकीपट असं कैरीचं लोणचं बनवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात या लोणचं बनवायला. ते कैरीचं लोणचं बनवणार आहे. तर मी ते कैरी घेतलेली आहे आणि आपण ह्या कापून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ते कैरी कापून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता ह्याच्यासाठी तडका बनवूयात. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. आणि मी इतका कुटलेला लसूण घेतलेला आहे. मोहरी तळतळायला लागलेली आहे आपली. आता आपण याच्यामध्ये जे कुटलेले लसूण आहे ते टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं लसूण जे आहे ते होत आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे. आता आपला तडका झाला आहे. आता आपण ह्याला तडका थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपण ह्याच्या कैरी मध्ये थोडस मीठ टाकून घेत आहे. एक आणि अर्धा चमचे टाकत आहे आपण इथे मीठ आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे मी मीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे कैरींना लावून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने. तडका आपला थंड झाल्याच्या नंतरच आपण ह्याच्यामध्ये ओतणार. तुम्ही बघू शकता इथे आपला तडका थंड झालेला आहे. आता आपण ओतून घेणार आहे. आणि आता आपण तडका ओतून घेतल्याच्या नंतर ह्याला मिक्स करून घेणार आहे. आपले लोणचं तयार झालेलं आहे. हे जे लोणचं आहे हे 2-3 दिवस बाहेर राहू खूप छान राहतं, पण जर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 4-5 दिवस राहतं. आणि ह्याच्यामध्ये जी आपण लसूण जी टाकलेलं आहे त्याची चव जी आहे ते खूप अप्रतिम लागते. तुम्हाला कसं वाटलं आपल्या व्हिडिओचं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकन दाबा, त्याच्यामुळे तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन भेटेल. आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.